सर मी श्रीवन्नावरून बोलतोय, हंगेवाडी गाव. तर माझ्याकडं 2000 झाडे आहेत. आपलं ट्रेनिंग मी 2 वेळा केलं याच्या अगोदर. आणि माझा प्रश्न असा आहे की आता मला माझा बाग मागल्या महिन्यात हार्वेस्ट झालाय, तर म्हणजे आता येत्या महिन्याभरात मला बाग परत धरायचा आहे. परंतु आता टेम्परेचर जास्त असल्यामुळं आम्ही ह्या भारात याच्या अगोदर कधी बाग धरलेला नसल्यामुळं जर पाऊस नाही झाला आणि त्याच्यात आपण जर पानगळ केली आणि पहिलं पाणी द्यायचं ठरलं, तर मग ते मोकळं द्यावं की नाही द्यावं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिलं तुम्ही आता बहार हार्वेस्ट केला आणि लगेच 1 महिन्यामध्ये पानगळ करता. जर तुमच्या बागेमध्ये स्टोरेज नसेल तर तुम्हाला मादी काही नाही निघणार, जरी तुम्ही मोकळं पाणी दिलं तरी. कारण ते बागेला मादी पाणी, 8 हॅलो हाँ 800 झाडं आहेत माझी. बागेनं जास्त माल नाही दिला तो, थोडस आम्ही मस्त ट्रेनिंग केलं, पण एक म्हणजे आपण म्हणतो ना कष्टशी ठेवला, पण ते काही सक्सेस नाही झालं त्याच्याने. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आता बाग घ्यायचा आहे परत ना. हा पण माझ्या मार्गदर्शनामध्ये सगळ्यात पहिले एक आहे की तुमच्या झाडांमध्ये स्टोरेज असेल तरच मादी काही निघते. तुम्ही मी सांगितलेले सगळे स्प्रे जरी घेतले आणि आतमध्ये स्टोरेज नसेल तर मादी काही निघत नाहीये. म्हणून असं नको व्हायला, फांदीला मोडायला आणि कावळ्याला उडायला एकच वेळ व्हायची. माझ्याकडे तुम्ही यायचे आणि मी म्हणायचे चला चला धरा, काही प्रॉब्लेम नाहीये, असं नसतं ते. तर स्टोरेज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण पाणी देतो ना, तर पहिलं पाणी ड्रिपने देऊन त्याचं भूक भागत नाहीये. जमिनीचं तापमान कमी करणं आहे, तर तिथं मोकळं पाणी दिलं तर नक्कीच तुम्हाला पानं चांगले निघतील. आणि पानं मोठे निघाले तर 100% तुमची जी निघणारी कळी आहे ती पण एकदम चांगली निघेल. तो काही भाग नाहीये, पण स्टोरेजचं तेवढं बघा. आणि जर स्टोरेज आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोकळं पाणी द्या, आणि मोकळं पाणी देऊन चांगले पानं निघतील आणि त्याच्यातनं तुम्हाला कळी पण चांगली निघेल. हाँ ठीक आहे. माझा एक दुसरा एक प्रश्न आहे सर. मी 14 फेब्रुवारीला एक बाग पकडला. आपले जे जुनं शेड्यूल आहे ना त्याच्यानुसार मी बाग धरला होता. एकदम 100% परफेक्ट सेटिंग झालेला आहे. म्हणजे आज येत्या 13-14 तारखेला तो 3 महिन्याचा कम्प्लिटली होईल. मग बरोबर आता आहे. पावसाळ्याचे दिवस पुढं येणार आहेत, मग त्याला म्हणजे कागद टाकावा की नाही टाकावा हा पण प्रश्न आहे. कारण आता आता वातावरण ढगाळ होत. हे जे आपला मे महिना आहे ना, हा 1 महिना जरी तुमचा पेपर त्या बागेवरती राहिला तरी तो तुमचे पैसे वसूल करून देणार आहे. कारण सनबर्न येऊ देणार नाहीये, त्याच्यानंतर तुमचे पानं एकदम हेल्दी राहणार आहेत, साईज तुम्हाला चांगली मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं पुढे पाऊस येणार आहे तो झालं, पण हे 1 महिना पण तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ना. हाँ, चालते सर. ठीक है, धन्यवाद. ठीक है, थैंक ठीक है, ठीक है. यू विजय जी, थैंक यू. थैंक यू.